नमस्कार मित्रांनो, मी आकाश बजाज। परत एकदा आज एक विशेष दिवस आणि एक विशेष माहिती। भारतीय जनता युवा मोर्चा लातूर शहर आणि आपल्या आवडता चॅनल सोशल थिंग्स अराउंड यू यावर आज एक विशेष माहिती आपल्या सर्वांना देऊ इच्छितो। आज जागतिक परिचारिका दिवस, त्याबद्दल आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। वैद्यकीय क्षेत्रातील रुग्णसेवेत प्रमुख भूमिका बजावणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक परिचारिका दिन साजरा करतो आपण। कोरोना संकट काळात परिचारिका कोरोना वॉरियर्स म्हणून अहोरात्र रुग्णसेवा करत आहेत, त्यांच्या कार्याला सलाम। जाणून घेऊया नेमका हा दिवस कशासाठी आणि कुठून चालू झाला। चीनच्या वुहान शहरापासून वाढत गेलेल्या कोरोना संसर्ग विषाणूने जगभर धुमाळ उकळू घातला। भारतातही कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। या कोरोनाच्या मोठ्या लढ्यात डॉक्टर, परिचारिका, पोलीस पहिल्या दिवसापासून चोख भूमिका बजावत आहेत। आज जागतिक परिचारिका दिनानिमित्त जगभरात सुश्रूषा करीत असलेल्या सर्व परिचारिकांना आज आपण मानाचा मुजरा करतो। तर जाणून घेऊया की जागतिक परिचारिका दिन हे कधी सुरू झालं, यामागचा इतिहास काय। जागतिक स्तरावर मातृदिन, पितृदिन आणि आणखी काही दिवस साजरे केले जातात। तसेच रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 12 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो। 1971 आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। आधुनिक नर्सिंगच्या फाउंडर लेडी फ्लोरेन्स नाइटिंगल यांचा जन्म ज्या तारखेला झाला तो दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून घोषित करण्यात आला। तेव्हापासून संपूर्ण जगात 12 मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो। काय कारण आहे यांचा जन्म दिवस परिचारिका म्हणून देण्याचा, तर आपण जाणून घेऊया फ्लोरेन्स नाइटिंगल यांच्याबद्दल। या एक धनाढ्य कुटुंबातील व्यक्ती होत्या, तरीही त्यांनी आपले सर्व जीवन रुग्णसेवेला अर्पण करण्याचा निर्णय घेतला। अनेक आधुनिक सुश्रूषा पद्धती त्यांनी विकसित केल्या। लंडनमध्ये त्यांनी केलेल्या रुग्णसेवेमुळे सैनिकांचा मृत्यूदर 69% 18% आला। नाइटिंगल रात्री जागून तासनतास रुग्णांची सेवा करत, रात्री हातात लॅम्प घेऊन प्रत्येक रुग्णाची काळजी घेत असल्याने त्यांना लॅम्प लेडी असेही म्हटले जाते। कोणत्याही रुग्णालयातील रुग्ण हा डॉक्टरापेक्षा अधिक काळ परिचारिकेच्या देखरेखीखाली असतो। रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची परिचारिका या अहोरात्र सेवा करीत असतात, त्यामुळे त्या सर्वांना मानाचा मुजरा। धन्यवाद।